नमस्कार, मी फेरोज मनियार, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत। कंधार शहराच्या लगत असलेल्या बहादरपुरा येथे पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन कंधार येथील युवक काँग्रेसचे सरचिटणीस हनुमंत पाटील पेटकर यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। ही इफ्तार पार्टी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। धार्मिक बंधुभाव इफ्तार पार्टीतून जोपासला जातो। धार्मिक व सामाजिक सलोखा व बंधुभाव इफ्तार पार्टीतून राखल्या जाऊन हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक यातून निर्माण केले जाते, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोसीकर यांनी बहादरपुरा तालुका कंधार येथील इफ्तार पार्टी प्रसंगी बोलताना सांगितले। यावेळी हमीदुद्दीन मौलाना साहब, हनुमंत पेटकर, दत्तात्रेय पाटील पेटकर, जामा मस्जिदचे सदर हैदरबाई मुस्तफा खां पठाण, पेशमाम हुसेन साहब, बाबा भाई गंपू पाटील पेटकर, गोरे पाशा सर बालाजी तोंटावार, अजय पेटकर, दत्तात्रेय कुंपलवाड, शेख फारूक भाई, तुळशीराम पालिमकर, शेख युसुफ, माजिद बेग, याकूब शेख, अकबर शेख, अमर शेख, मुसा शेख, अफजल भाई, जावेद भाई, खुर्शीद भाई, शेख मोईन, रहीम खान पठाण, अकबर कुरेशी यादींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी जामा मस्जिदचे सदर हैदरबाई यांनी संजय भोसीकर यांचा ताज व दस्ती देऊन सत्कार केला। या प्रसंगी संजय भोसीकर यांनी सर्वांना ईदच्या अडवान्समध्ये शुभेच्छा दिल्या। अशा प्रकारच्या इफ्तार पार्टीतून सामाजिक एकोपा बंधुभाव राखण्याचे काम होते। लोहा व कंधार तालुक्यातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असून या ठिकाणी सर्व जाती धर्मांचे लोक एकोप्याने नांदतात। अशाच प्रकारे सर्वांनी एकत्रितपणे नांदण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इफ्तार पार्टीच्या प्रसंगी बोलताना संजय भोसीकर यांनी व्यक्त केले। हनुमंत पेटकर यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचे त्यांनी कौतुक करून असे सामाजिक उपक्रम यापुढेही राबवावे, असे आवाहन संजय भोसीकर यांनी केले। नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांना भोजन देण्यात आले। यावेळी हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत।